नमस्कार, मी सुवर्णा जोशी, आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आपलं स्वागत। आज जाणून घेऊया अमरनाथ यात्रेविषयी। यावेळी हिजबुल मुजाहिदीनच्या बुरहान वाणी याच्या एन्काउंटर नंतर काश्मीर मध्ये थोडी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली। अमरनाथ यात्रेवर याचा काही प्रमाणात परिणाम झाला। ही यात्रा कशी होते, यावेळी काय अडचणी झाल्या, याविषयीच आज जाणून घेणार आहोत खडतर यात्रा या विशेष कार्यक्रमात। देशभरातले भाविक प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला जात असतात, पण यात्रेतून पाच दिवसांनंतरच भाविक माघारी फिरू लागले हे यावर्षीचं चित्र। कारण 10 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला, मोबाईल टेलिफोन यंत्रणा बंद पडली आहे। हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वाणी याच्या एन्काउंटरमुळे काश्मीरमधली परिस्थिती बिघडली आणि याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झालेला पाहायला मिळतोय। अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरू होतो जम्मूपासून उधमपूर, अनंतनाग, किस्तवार, बारामुला या श्रीनगरकडे जाणाऱ्या एकमेव महामार्गावरून बस किंवा खाजगी वाहनानं प्रवास करताना इथला निसर्ग खुणावत असला तरी दहशतवादाची भीती मनात ठेवूनच प्रवास करावा लागतो। वाटेत एक मार्ग जातो बालतालकडं तर दुसरा पहलगामकडं। बालताल मार्गे यात्रा पहाडी भागातून 14 किलोमीटर पायी वाटेनं तर पहलगाम मार्गे 32 किलोमीटर प्रवास करून गुंफेपर्यंत जावं लागतं। त्या यात्रेसाठी किमान 3 ते 4 महिने आधीपासून जम्मू काश्मीर सरकारची परवानगी घेऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं। या भागात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळं या यात्रेदरम्यान कायमच आपल्या मिलिटरीला संपूर्ण सुरक्षा पुरवावी लागते। अशा अस्थिर वातावरणातही भाविक अमरनाथच्या यात्रेसाठी दूरवरून येत असतात। ये यात्रा 2 जुलाई को हिज एक्सीलेंसी गवर्नर साहब के उद्घाटन के बाद शुरू हुई थी, जो पूर अमन चल रही है। होली केव के एरिया में यात्रा बड़ी अच्छी तरीके से चल रही है। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जुलैला दर्शन घेऊन या यात्रेचा प्रारंभ केला। यात्रा सरकारनं 38 दिवसांची ठेवली आहे। सुरुवातीचे 4 दिवस यात्रा व्यवस्थित पार पडली। मात्र 7 जुलै रोजी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचा कमांडर बुरहान वाणी मारला गेला आणि संपूर्ण काश्मीर घाटीमध्ये हिंसाचार उफाळला। श्रीनगरसह काश्मीरच्या 8 जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला। जाळपोळ, दगडफेक, यात्रेकरू आणि जवानांवर हल्ले, ठिकठिकाणी रस्ते अडवले गेले, ही परिस्थिती काश्मीरची। 1990 नंतर पहिल्यांदाच एकतर्फी लिखाण करणारी आणि दहशतवाद्यांना कव्हरेज देणारी इथली प्रिंट मीडियाची कार्यालय मिलिटरीनं ताब्यात घेतली आणि वाढता तणाव लक्षात घेता 24 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली। अपना पेट पालने के लिए इनको जो चाहिए हमारी सहायता करें, पर 1 महीने की यात्रा का अभी 10 दिन नहीं हुए हमारी यात्रा को, इन्होंने हमारी गाड़ियां तोड़नी शुरू कर दी है। हमारा कसूर इसमें क्या पब्लिक बता सकती है? हमारा इसमें कसूर, हम तो भंडारा, हम कोई गोली बारूद थोड़ी लाते हैं, हम तो यहाँ देखो लंगर भंडारा लेकर आते हैं। हमारा कसूर क्या है? जनता हमारी वीडियो को, जो बसें आती हैं, जो गाड़ियां आती हैं, उनमें क्या हम बम भर कर लाते हैं यहाँ? अपने बैग ही तो लाते हैं, उनमें कपड़े होते हैं थोड़े से, तो हमारी बड़ी बड़ी, हमारे पार्किंग में देखो जाकर नीचे कैसे गाड़ियां हमारी तोड़ी हुई हैं। यात्रेदरम्यान अडकलेल्या भाविकांना या ठिकाणी आधार होता है तो सुरक्षा दलाच्या जवानांचा, आणि अडकलेल्यांना विविध राज्यातील सेवाभावी संस्थांचाही खूप मोठा आधार होता। या सेवाभावी संस्थांनी लंगरमध्ये भाविकांच्या जेवणाची सोय केली होती, तसंच त्यांच्या राहण्यासाठी मदत देखील केली जात होती। अमरनाथ यात्रा करणाऱ्यांची सेवा केल्यानं समाधान लाभतं, म्हणून दरवर्षी आम्ही इथं सेवेसाठी येतो, असं लंगर प्रमुखांनी सांगितलं। भोले की सेवा भी है, जनता की सेवा भी, भगवान की सेवा भी, जो जनता आती है उसकी सेवा करने में अच्छा लगता है और शांति मिलती है और सभी लोगों का सहयोग से चलता है। यात्रेला सुरुवात झाल्यापासून 2 वेळा यात्रा बंद करण्यात आली। दहशतीचं सावट कायमच अमरनाथ यात्रेवर होतं, पण यात्रा बंद करण्याची वेळ कधी आली नव्हती।
यावेळी या परिस्थितीमुळे घोडे व्यावसायिक आणि व्यापारी मात्र त्रस्त आहेत. यात्रा दोन तीनदा बंद पडण्याव्यतिरिक्त काही भीतीदायक वातावरण नव्हतं असं या घोडे व्यावसायिकांचं म्हणणं होतं. तसंच त्यांनी आमच्याकडे स्वतःची व्यथाही मांडली. सरकारनं दरवर्षी यात्रेआधी एक महिना तरी आम्हाला इथं तंबू लावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती या व्यावसायिकांनी केली. 48 दिन तक गव्हर्नमेंटने रखा है ये यात्रा, तो मेरे ख्याल से 25 दिन से ज्यादा नहीं रखना चाहिए, क्योंकि इसकी वजह है कि शिवलिंग नहीं रहता है. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांना यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार अशीच भाविकांची भावना आहे. रायचंद शिंदे, IBN लोकमत, अमरनाथ, काश्मीर. ही अमरनाथ यात्रा आहे ती यावर्षी दोनदा थांबवण्यात आली आणि त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा थांबवली गेली आहे ती अजूनपर्यंत यात्रा थांबलेल्याच अवस्थेमध्ये आहे. ती पुढे काही टप्पा पार करू शकलेली नाहीये. महाराष्ट्रातले 4,500 भाविक ह्या अमरनाथ यात्रेसाठी गेलेले आहेत, जे अडकल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान असेही काही भाविक आहेत जे अमरनाथ यात्रा करून परतलेले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या या भाविकांच्या आपण भावना जाणून घेऊया. यावर्षीचं जर म्हणाल तर अतिशय छान दर्शन झालेलं आहे आणि सर्व जे आमचे यात्रेकरू बरोबर आलेले आहेत सर्वांचं चांगल्या पद्धतीने दर्शन झालेलं आहे. मध्यंतरी थोडा प्रॉब्लेम होता, त्या प्रॉब्लेममध्ये सावरून सगळेजण व्यवस्थित या ठिकाणी आलेले आहेत. तसं चांगला अनुभव आहे आणि मागच्या वर्षी पण छान दर्शन झालं, यावर्षी पण खूप छान दर्शन झालं. दहशतवाद्याचं असं काही वाटलंच नाही. यावर्षीही अमरनाथची यात्रा करून जे परतलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आता आपण ऐकत होतो, पाहत होतो. मात्र आता नेमकी यावर्षीची परिस्थिती काय आहे, अमरनाथ यात्रा कोणत्या मार्गाने जाते याविषयी आपण जाणून घेणार आहोत. अमरनाथ यात्रेसाठी श्रीनगरला उतरावं लागतं किंवा जम्मूला उतरावं लागतं, तुम्ही कुठेही उतरा तिथून तुम्हाला पहलगामला यावं लागणार आहे. पहलगाम पासून अमरनाथचा संगम पॉइंट जो आहे तो 48 किलोमीटरचा आहे. म्हणजे हा पूर्ण टप्पा जो तुम्हाला दिसतो आहे तो 48 किलोमीटरचा टप्पा आहे. पहलगाम पासून ते संगम म्हणजे गुफा ज्याला म्हटलं जातं तिथपर्यंतचा. पहलगाम ते पुढे आपल्याला जायचंय चंदनवाडी पर्यंत. पहलगाम ते चंदनवाडी हा जो टप्पा आहे तो 16 किलोमीटरचा. इथे तुम्ही माझ्या मागे जो तुम्हाला मॅप दिसतोय त्याच्यावर तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल की कशा पद्धतीने तुम्हाला गुफेपर्यंत जाता येतं. आता यावर्षी झालंय असं की हा जो पहलगाम ते संगम म्हणजे गुफेपर्यंतचा जो तुम्हाला खाली रस्ता दिसतो आहे तो यावेळेला पहिल्यांदा अमरनाथ यात्रेमध्ये बंद करण्यात आलेला आहे. वरचा जो मॅप तुम्हाला दिसतोय बालाटाल पासून तिथून गुफेपर्यंतचा जो मार्ग आहे तो यावर्षी खुला असणार आहे. चंदनवाडीपासून अमरनाथ यात्रेला खऱ्या अर्थाने खरं तर सुरुवात होते. चंदनवाडी ते संगम पॉइंट 32 किलोमीटरचं अंतर आहे. चंदनवाडी, पिशू टॉप, जोजी वॉल, त्यानंतर नागाकोटी, शेषनाग, बरबल, महागणेश टॉप, पोषपंत्री, पंचतरणी आणि संगम असे हे यात्रेचे टप्पे आहेत. यावर्षी पहिल्यांदाच सुरक्षेच्या कारणानं पहलगाम ते संगम पर्यंतचा जो रस्ता होता तो बंद करण्यात आला होता. म्हणजे लोकांना जावं लागणार होतं पहलगाम पासून वर पुढे बालाटाल पर्यंत आणि तिथून मग संगम पॉइंट पर्यंत. बालाटाल, दोमेल, बरारी आणि संगम असा हा रस्ता यावेळेला जावं लागलं या रस्त्याने सगळ्या नागरिकांना. पण काही नागरिक या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. सरकारतर्फे घोषित अशी 38 दिवसांची यात्रा असते, पण शिवलिंग हे 25 दिवसातच व्यवस्थित दिसतं. अनेकदा अमरनाथ यात्रा केलेल्या भाविकांचं हे म्हणणं पडलेलं आहे, तशा प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. आपण या सगळ्याविषयी अधिक बोलणार आहोत. आपल्या ज्यांनी अमरनाथ यात्रा करून जे परत आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. एक असेही यात्रेकरू आहेत, भाविक आहेत, ज्यांनी ही यात्रा पूर्ण ते करू शकलेले नाहीये, त्यांच्याशीही बोलणार आहोत एका छोट्या ब्रेक नंतर. अमरनाथ यात्रेविषयी आपण जाणून घेतोय. खरं तर ही यात्रा दरवर्षीच खडतर असते, मात्र यावेळेला कुठेतरी दहशतीचं भीतीचं सावट सुद्धा या यात्रेवर होतं. सुरेश घुले अध्यक्ष अमरनाथ सेवा समिती मंचर आणि अविनाश पवार यात्रेकरू हे दोघंही पुण्याच्या आमच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झालेत आणि हे दोघंही आत्ताच अमरनाथ यात्रा करून आलेले आहेत.
घुले, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते, तुम्ही सांगाल आतापर्यंतची अमरनाथ यात्रा आणि यावर्षीची अमरनाथ यात्रा यामध्ये काही फरक जाणवला का? दहशत, भीती असं सावट यावर्षीच्या यात्रेमध्ये जास्त जाणवलं का? नमस्कार. मला सांगायला असं यावर्षी दहशतवादाचं सावट मोठ्या प्रमाणामध्ये जाणवलं. आणि दरवर्षी आम्ही गेली 19 वर्षे अमरनाथ सेवा समितीच्या माध्यमातून आपली जी लोकं आहेत त्यांना अमरनाथचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु यावर्षी दहशतवादाचं सावट फार मोठ्या प्रमाणात जाणवलं. जेव्हा आम्ही जम्मूला पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी आम्ही 2 दिवस अडकलो. 2 दिवसाच्या पुढे आम्हाला त्यानंतर तिथं मिलिटरीने आम्हाला जायची परवानगी दिली नाही पुढे. आणि जेव्हा तिकडनं निघालो त्यावेळेस आम्ही रात्रीचा प्रवास केला. म्हणजे आपल्याच देशामध्ये आम्ही चोरून प्रवास केल्यासारखा तो एक प्रकार होता. आपल्याच देवाचं दर्शन आपल्याच देशामध्ये घेण्यासाठी या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी होतं. जागोजागी ओंडके, त्याचप्रमाणे दगडी वगैरे, त्याचप्रमाणे जे काही मिळेल अशा पद्धतीने रस्ते सगळे अडवलेले होते. आणि संपूर्ण जो माहोल होता तो पूर्णतः दहशतीच्या सावटाखाली होता. पुन्हा त्या ठिकाणी बालतालमध्ये गेल्यानंतर आमचं दर्शन सर्वांचं अगदी व्यवस्थित झालं. 165 लोकांचा ग्रुप होता आमचा. आणि जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा बालताल जो बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा 2 दिवस अडकून पडलो आम्ही. आणि मिलिटरीने सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा पुढे जाऊ दिलं नाही. कारण जागोजागी श्रीनगर असेल किंवा बालताल गेलात आणि तिथून मग गुफेपर्यंतचा प्रवास केलात आणि तोही प्रत्येक दिवशी रात्रीचाच प्रवास केलात. हो, रात्रीचाच प्रवास. कारण दिवसा टोटली संचारबंदी लागू होती आणि रात्रीचाच प्रवास करावा असं मिलिटरीचं म्हणणं होतं. त्यानुसार आम्ही त्यांचे गाईडलाईन्स घेऊन पुढे प्रवास केला. कारण प्रत्येक शेवटी यात्रेकरूंची सुरक्षितता महत्वाची होती आणि त्या दृष्टीने आम्ही पुन्हा सर्वांनी सुखरूप दर्शन घेऊन परत आलेलो आहोत. नक्की. सुरेश गुले, आपल्याशी अधिक बोलायचं आहे मात्र अविनाश पवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. अविनाश पवार, तुम्ही सांगाल, तुम्ही सगळे टीम मिळून वरपर्यंत पोहोचलात आणि मग तुमचं दर्शन झालं. कसं झालं दर्शन, प्रवास कसा होता, काय वाटतं? हा जो सगळा काही प्रवास होता तो खरंच सुरुवातीपासूनच अगदी थरारक होता. कारण याच्या अगोदर आम्ही 5-6 वेळा अमरनाथ गुफेचं दर्शन घेतलं. याची तयारी 4 महिने अगोदरपासून होते. इतर वेळी नैसर्गिक संकटही येतात. मात्र यावर्षी ज्यावेळी आम्ही जम्मूमधून वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं पुढे आणि वैष्णोदेवीपासून पुढे जेव्हा आम्ही अमरनाथच्या दर्शनाकरिता निघालो त्याचवेळी ही घटना घडली की बुरहाणवाणीला ठार केल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये जमाव हिंसक झाला होता. त्याच्यामुळे ठिकठिकाणी ज्या बसेस होत्या त्याच्या काचा फोडल्या गेलेल्या होत्या, लोकांवर अटॅक केले गेले होते. या सगळ्या भीतीच्या सावटाखाली अखेर आम्हाला जेव्हा सुरक्षा दलाने पुढे जाण्याचा इशारा दिला त्याच्यानंतर आम्ही जीव मुठीत धरून पुढचा प्रवास केला. बालताल कॅम्पपर्यंत पोहोचलो. बालताल कॅम्पमध्ये गेल्यानंतर पहाटे दर्शन रांगेत उभं राहायचं असतं. तिथे दर्शन रांग सुरुवात होते बालतालला जिथून बेस कॅम्पमधून. तिथून पुढचा प्रवास जो असतो तो निसर्गाची कसोटी पाहणार, शरीराची कसोटी पाहणारा निसर्ग आणि त्यातून तो सगळा प्रवास असतो. आणि हा सगळा प्रवास करताना मग तिथून आम्ही अमरनाथ गुफेचं दर्शन घेतलं आणि पुन्हा बालतालला आलो. तेव्हा देखील ठिकठिकाणी हिंसक झालेला जमाव होता आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी रोखण्यात आलं होतं. त्याच्यामुळे बालताल कॅम्पला पुन्हा आम्ही तिथे 2 दिवस अडकून पडलो होतो आणि आम्हाला पूर्ण खात्री मिळत नव्हती की आम्ही कधी पुढे जाणार. त्याच्यामुळे सर्व जे काही भाविक होते ते अमरनाथाचं दर्शन करून देखील एक प्रकारे असुरक्षित असं वातावरणामध्ये वावरत होतो. नक्की. सुरेश गुले, अनेकदा म्हणजे खरं तर यात्राचे खरं तर ही दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतच असेल जे अगदी न चुकता अमरनाथ यात्रेला जातात. अशीही काही लोक असतात जे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असतात. असेही काही चांगले अनुभव आपल्याला आले या वर्षीच्या खास करून यात्रेमध्ये? हो, खूप चांगले चांगले अनुभव आले. कारण ज्यावेळेस आम्ही जम्मूवरून निघालो त्यावेळेस जो जवाहर टनेल आहे जो काश्मीर घाटीला जोडतो, काश्मीर आणि जम्मूला जोडणारा जो 2.5 किलोमीटरचा बोगदा आहे त्याच्या अलीकडे शैतानी नाला म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अनेक भाविकांचे लंगर होते. त्या ठिकाणी आम्हाला जेवणाची व्यवस्था व्यवस्थितरित्या पार पडली.
त्याच पद्धतीनं पुढं बालतालला गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लंगर वगैरे आहेत, मेडिकल व्यवस्था मोफत आहे, अनेक ठिकाणचे भाविक त्या ठिकाणी जे येणारे यात्रेकरू आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सेवा देतात आणि ही पूर्णतः मोफत सेवा असते. म्हणजे एकदा जीवनात यावं आणि एकदा तरी अमरनाथला जावं अशीच ती एक यात्रा आहे. नक्की अविनाश शोवार, आपण सांगाल अनेकदा म्हणजे आता यावर्षी प्रामुख्याने अनेकदा चर्चा होत आहेत त्या म्हणजे ही परिस्थिती तर आहेच, बुऱ्हाण मारला गेला त्यामुळे अधिक ती हिंसक किंवा तापलं सगळं वातावरण, पण दुसरीकडे उष्णता यावर्षी जास्त असल्या कारणाने शिवलिंग खूप छोटं पाहायला मिळालं, तर तुम्ही काय अनुभव सांगाल? हो, दरवर्षी खरं तर किमान 13 फुटाच्या पुढे हे शिवलिंग तयार झालेलं असतं, पण यात्रा उशिरा सुरुवात केली जाते का ते त्या सरकारला माहिती. मात्र त्याच्यामुळे दरवर्षी जेव्हा इथून आम्ही अमरनाथच्या दर्शनाला निघतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो की किती फुटाचं शिवलिंग उरलेलं असेल. ठिकठिकाणी आम्ही एकमेकांना विचारत असतो पुढे गेलेल्या भाविकांना सुद्धा. यावर्षी जे उष्णतेचं प्रमाण होतं म्हणजे पर्यावरणाचा एकूण जो ऱ्हास होत चाललाय त्याचा परिणाम या शिवलिंगावर झाल्याचं दिसून येतंय. गेल्या काही वर्षांमध्ये हे शिवलिंग कमी उंचीचं होतंय आणि ज्यावेळेस यात्रा सुरू होते त्यावेळेस अगदी कमी कालावधी हातात उरलेला असतं भाविकांच्या. यावर्षी तर अशी परिस्थिती होती की आम्ही जेव्हा वैष्णोदेवीमधून तिकडे जाणार होतो दर्शनाला त्यावेळी केवळ 1 फुटाचं शिवलिंग उरलेलं होतं आणि सुदैवाने आम्हाला किमान 1.5 ते 1.25 फुटाचं कावेण्या शिवलिंगाचं दर्शन झालं. आता यात्रा वेळच्या वेळी बंद केली जाते संचारबंदीमुळे, हिंसक त्या कारवायांमुळे, त्याच्यामुळे आता इथून पुढे जाणाऱ्या भाविकांना तर दर्शन होईल की नाही अशी शंका निर्माण झाली. नक्की तुम्ही दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली त्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद. आत्ताची बातमी हीच आहे की दोनदा ही यात्रा या आधी बंद पाडली गेली, तिसऱ्यांदा जी बंद झालेली आहे ती अजूनपर्यंत बंदच ठेवली गेलेली आहे आणि उष्णतेमुळे शिवलिंग जे 1.8 फुटाचं दिसत होतं ते आता थोडं कमी उंचीचं दिसू लागलेलं आहे. आत्ता तर साधारणपणे 5 फूट 1.5 फूट अशा उंचीपर्यंत ते शिवलिंग आलंय, कारण उशिरानं ही यात्रा सुरू केली जाते. जे यात्री अडकलेले आहेत ते यासाठी अडकलेले आहेत की सकाळचा प्रवास जे ते करतायत तिथे त्यांना लष्कर पुढे जाऊ देत नाहीये आणि त्या त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित सुरक्षा पुरवली जाते, त्यांच्या अन्नाची आणि त्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था केली जाते. मात्र यावेळेला हे दर्शन मिळणं या सगळ्या भाविकांसाठी तरी कठीण झालेलं पाहायला मिळतंय असलेल्या तिथल्या परिस्थितीमुळे. या कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबूया, पहा फक्त IBN लोकमत.